मनोजी वाणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध. सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आश्वासन. खडकलाट. मनोजीवाडी गावाने नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही मनोजीवाडी गावाने काँग्रेसच्या सदस्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे आणि मनोजीवाडी गावातील सदस्यांचीच खडकलाट ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही मनोजीवाडी गावच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. तेव्हा मनोजीवाडी गावचा सर्वांगीण विकास होणार असा विश्वास येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राकेश चिंचणे यांनी दिला. गुरुवारी सायंकाळी येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील मनोजीवाडी ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राकेश चिंचणे प्रमुख म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांगिरी येथील काँग्रेसचे नेते सुंदर पाटील होते. तत्पूर्वी येथील ग्रामपंचायत अध्यक्षा यल्लव्वा गावडे, ग्रामपंचायत सदस्य शकुंतला यादव, अश्विनी पाटील, लक्ष्मी भडगावे, शरद खोत, दिलीप शिंत्रे, गोपाळ पाटील, गंगाराम पुजारी, मिथुन वराळे, शंकर गावडे, रजनीकांत वराळे, राजू ढंग, दिलीप पाटील, बाबासाहेब शिरगावे, हुसेन मुलताणे, सुकुमार थरकार, चिखलवार. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, रमजान शेख, सुनील शितोळे तसेच मनोजीवाडी येथील नागरिक व अमेरिका येथील ENY बँकेच्या लेखा परीक्षिका दीपिका पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लव्वा गावडे यांनी मनोजीवाडी ग्रामस्थांनी मताधिक्याने निवडून दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वागत व सत्कार करत असल्याबद्दल मोठा आनंद होत असल्याची भावना व्यक्त करून गावाचा विकास करण्याचे वचन दिले. सगळे सपोर्ट केले, मणितवाडी सुद्धा सपोर्ट केले. तसेच निवडून आल्यावर सगळ्यांच्या घरासमोर घागरे आणि आरत्या बघून खूप आनंद झाला. त्यात तुमचा पण आनंद आम्हाला दिसला. आमचे गावचे लोक पण आनंदी झाले आणि ग्रामपंचायतीकडून काय कामे येतील ते सगळं मणितवाडीला आम्ही काम करून देतो. माझी ग्रामपंचायत अध्यक्ष चंद्रकांत भडगावे, दीपिका पाटील, सुंदर पाटील यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मनोजीवाडी गावच्या विकासासाठी झटण्याचे वचन देऊन यापुढील काळातही मनोजीवाडी गावाने साथ द्यावी अशी विनंती केली. एक बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी है, यहाँ के यंगस्टर्स के लिए बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी है. या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य किरण खोत, वासू गावडे, राजेश्री खोत, धर्मा खोत, नवनाथ खोत, सहदेव महिपती, वसंत खोत, विजय खोत, चंद्रकांत पाटील, शंकर खोत, बाळू घोरपडे, सुरेश खोत, मधुकर खोत, संगीता खोत, प्रदीप जगदाळे यांच्यासह मनोजीवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन सुनील कोळी यांनी तर स्वागत व आभार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी केले.